अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आजी माझी लोकप्रतिनिधी तसेच सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आजी माझी शासकीय सेवेतील आदिवासी बांधवांची शहरातील नवापूर चौफुली परिसरात असलेल्या या हामोगी देव मोगरा माता मंदिराच्या सभागृहात धनगरांना आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। तर या झालेल्या बैठकीत राज्य सरकारने जर धनगरांना आदिवासी समाजाचे आरक्षण लागू केले तर आगामी काळात रस्ता रोको आंदोलन सह रेल रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा झालेल्या बैठकीतून देण्यात आला। धनगरांना आदिवासी समाजामध्ये देऊ केलेल्या आरक्षणावरून आता आदिवासी समाज आक्रमक झाला आहे। आज झालेल्या आदिवासी समाजाच्या बैठकीमध्ये धनगरांना आदिवासी समाजामध्ये आरक्षण आणि सुविधा देण्यास विरोध करण्यात आला असून या विरोधात येत्या 5 ऑक्टोबरला आदिवासी समाज रेल रोको आंदोलन करणार आहे। धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना स्वतंत्र बजेट द्या, त्याला आमचा विरोध नाही, मात्र धनगरांना आदिवासी बजेटमधून कोणतीही योजना द्यायला आमचा विरोध आहे, त्यांना आदिवासी आरक्षणामधून सवलत द्यायला आमची हरकत असल्याचा सूर या बैठकीतून समोर आला आहे। जर रेल रोको आंदोलनानंतर सरकारला जाग आली नाही तर पुढे जेल भेरो आणि नंतर मुंबई परत मोर्चा नेण्याची भूमिका आजच्या बैठकीत घेण्यात आली। या संदर्भात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी व विधान परिषदेचे आमदार अमुषा पाडवी यांनी आपली भूमिका मांडली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाच्या सर्व बैठक झाली आणि आमची भूमिका एकच आहे का, जे धनगर समाज जे आदिवासीचे आरक्षण मागतो आहे आणि ते द्यायचे नाही म्हणून आम्ही सरकारला आवाहन करणार आहे। आणि आमची भूमिका नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही रेल रोको आंदोलन करणार आहे। रेल रोको आंदोलन झाल्यानंतर आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहे। ते संपल्यानंतर आम्ही इथून तर मुंबईपर्यंत प्रत्येक ठिकाणी आंदोलन करून जोपर्यंत आमचा अधिकार आहे, आमचं जे आरक्षण आहे त्यांच्या त्याला ते धनगर असेल कोणी बी असेल आम्ही त्यांना घुसू देणार नाही। त्यांना आरक्षण मागायचे आहे तर सरकार दरबार त्याने 10% दुसरा आरक्षण मागावे, आमच्या आदिवासीमध्ये कशाला आम्ही आरक्षण देऊ देणार। म्हणून जर सरकारने त्याने जर त्या सांगितलं की समिती गठीत केली आहे आणि त्या समितीमध्ये आम्ही निर्णय करू आणि यांना आरक्षण देऊ, जर सरकारने ती भूमिका घेतली तर आम्ही जेलभर सुद्धा आंदोलन करणार आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटून उठणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातले सर्व आदिवासी संघटना नेते आज एकत्र आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे जाहीर केलं की धनगर समाजाला आम्ही योजनाला आदिवासींच्या योजना लागू करतो आहोत आणि आरक्षण देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कमिटी नेमतो आहोत। या गोष्टीचा सर्व आदिवासीमध्ये प्रचंड असंतोष आहे, त्या असंतोषामुळेच आज सर्व समाज एकत्र आला। आमचं आव्हान आहे की सरकारने धनगर समाजाला 3.5% जे आरक्षण दिले त्याच्यातून वाढ करावी, त्यांना स्वतंत्र बजेट द्यावं, पण आदिवासींच्या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण करू नये, आदिवासींचे आरक्षण अतिक्रमण करू नये आणि धनगर समाजाला आदिवासी शब्द लावायला आमचा पक्क स्पष्ट विरोध आहे। धनगर समाजाला तुम्ही काय नाव द्यायचे ते नवीन नाव द्या, नवीन बाळाचं नवीन बारसं करा, आदिवासीचं नाव घेऊ नका, हे आमचं आव्हान आहे। आदिवासी पुढारी, आदिवासी संघटना, समाजचे नेते सर्वांनाच आम्ही आव्हान करणार आहोत की धनगर समाजाचं जे आरक्षणचं अतिक्रमण आहे, मुख्यमंत्र्यांचे सरकारची जे भूमिका आहे या बाबतीमध्ये आपण स्पष्ट भूमिका घ्यावी, सरकार विरुद्ध आंदोलनात सहभागी व्हावं। जर या आदिवासी संघटनेच्या आंदोलनात पुढाऱ्यांना सहभागी होत नसेल तर स्वतंत्र संघटनेचे आंदोलन त्यांनी करावं, पण सरकार पुढे त्यांना विरोध करावाच लागेल आणि संपूर्ण आदिवासी समाज महाराष्ट्रातला एकत्र येऊन धनगरांचं जे अतिक्रमण चालू आहे, धनगरांचं जे आक्रमण आदिवासीमध्ये होत आहे किंवा सरकारचं जे काही बेकायदेशीर घटनाबाह्य कृत्य आहे याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करणार आहोत, जे रेल रोको आंदोलन 5 ऑक्टोबरला आहे।